लोकसभेला बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली. तर दादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. रवी राणांनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंची ही लाडक्या बहीण योजनेवरून धमकी. योजना नको असेल तर नाव डिलीट करतो. महेश शिंदेंनी भरसभेत सुनावलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार परत घेणार नाही. आमदार रवी राणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सरकारची ग्वाही. कुणाचा बाप लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही. फडणवीस कडाडले. लाडकी बहिणींचा संदर्भ देत सुप्रीम कोर्टानं शिंदे राज्य सरकारला सुनावलं. शेतकऱ्याला पुणे जमीन अधिग्रहणाचा मोबदला द्या, अन्यथा लाडकी बहीणबाबत आदेश देऊ. कोर्टाची सरकारला तंबी. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. नगराध्यक्षपदाचा कालावधी 2.5 वर्षांऐवजी 5 वर्ष होणार. तर मराठवाड्यातील खालसा जमीन वर्ग 1 करणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षावरून दिल्लीत संघ आणि भाजपमध्ये 5 तास खलबत. अध्यक्षपद महिला किंवा ओबीसींकडे जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती.